आज आहे दीप अमावस्या आणि उद्यापासून श्रावणाची होणार आहे सुरुवात. सगळ्यांच्या आयुष्यातून अंधाराचा नाश होऊ दे आणि उद्यापासून सर्वांच्या आयुष्यात नवीन उजेड पसरू दे. तर आपण आधी गणपतीची पूजा करून घेऊया आणि त्याच्यानंतर हे जे 5 दिवे जे मी गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे बनवलेत त्या दिव्यांची आपल्या घरात जेवढे काही दिवे असतात त्या सर्व दिव्यांची आपल्याला आज पूजा करायची असते, जेणेकरून अंधाराचा नाश होण्यासाठी या दिव्यांचा प्रकाशित करायचं असतं. तर बघा, मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे आणि आता मी सुरुवात करणार आहे. तर सुरुवात आपण करूया गणपती बाप्पा मोरया. तर सुरुवात आपल्याला गणपती बाप्पापासून करायची आहे. श्री गणेशाय नमः. आणि त्यानंतर हे सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि या दिव्यांनी आपल्या देवांची सर्व दिव्यांची ओवाळणी करायची आहे. अशा प्रकारे आपण आज दिव्यांची प्रज्वलित केलेली आहेत आपले दिवे आणि गणपती बाप्पाची आपल्या पूजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही, कारण की दीपपूजा जेव्हा आपण करतो म्हणजे उद्यापासून श्रावण चालू होणार, तर उद्यापासून श्रावणाची सुरुवात होणार तर आज आषाढी अमावस्या आहे. म्हणजे अमावस्येचा आपल्याला नाश करायचा असतो, म्हणजे अंधाराचा नाश करायचा असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रकारे करायची असते श्रावणाची. तर बघू शकता आम्ही अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा करून नंतर घरातले आपल्या जेवढे काही दिवे असतात ते सर्व दिव्यांना घासून पुसून स्वच्छ करून नंतर ते दिवे प्रज्वलित करायचे असतात अशा प्रकारे. आणि इथे मी पंचामृत असं बनवलेलं आहे आणि गूळ आणि खोबऱ्याचा असा प्रसाद केलेला आहे गणपतीला नैवेद्य म्हणून. तुळस आहे इकडे माझी, मी गाऊन तुळस घेऊन आलेली आता. Thank you.
अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, छान अशी आमची दिव्यांची पूजा झालेली आहे. आणि आजच्या दिवशी खूप महत्त्व असतं दिव्यांच्या पूजेसाठी, कारण की 4 नंतर अमावस्या संपणार आहे. मग अमावस्या संपण्याच्या अगोदर आपल्याला सर्व दिव्यांची पूजा करायची असते. आणि प्रसादाला बघा मी काय ठेवलंय, चुरमुरे आणि लाया. आणि आपले सर्व ओवळून झाल्यानंतर हे दिवे आपल्याला प्रत्येक एका विड्यावर हे असे उचलून ठेवायचे आहेत. दाखवते मी, एक 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 दिवे इथे ठेवायचे आहेत आपल्याला. प्रत्येक एका विड्यावर एक एक दिवा ठेवायचा आहे पीठाचा. चिकटतात ना ते खाली. अशा प्रकारे आपली पूजा छान पैकी झालेली आहे. बघू शकता आमची पूजा झालेली आहे खूप छान पैकी अशी, कारण की आजच्या दिवसाची सगळेजणच वाट बघत असतात की दीप पूजा करायची आहे. आणि खूप बरं वाटतं पूजा झाल्यानंतर. खरोखर आज माझ्या सर्व मैत्रिणींकडे सुद्धा दीप पूजा झाली असेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा विनंती लाईफ चॅनल. तर माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आपल्या घरात लहान मुलं आहेत, तर लहान मुलांना आपल्याला आज ओवाळायचं आहे, कारण की मुलांसाठी सुद्धा असतं हे सर्व. मुलांना चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य लागू दे, मुलांच्या बुद्धीमध्ये चांगली वाढ होऊ दे, म्हणून आजच्या दिवस या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं असतं. कारण की या दिव्यांनी यासाठी मुलांना ओवाळायचं असतं, कारण की हीच मुलं आपल्या वंशाचे दिवे आहेत. तेव्हा परमेश्वरा माझ्या दुर्वाला भरपूर चांगलं आरोग्य आयुष्य लागू दे, चांगलं शिक्षण होऊ दे, चांगली म्हातारी होऊ दे. दादा आले की दादाची पण असते पूजा करणार. दादा कृष्ण जर गेले ना, हा बापाच्या बायपट इथूनच पड पाया एक बापाच्या बायपट एक टेबल उभी बाप्पा मला चांगली बुद्धी दे, चांगला अभ्यास होऊ दे, सगळ्यांना सुखी ठेव, इडा पिडा दूर कर, श्रावणामध्ये सगळ्यांवर तुझा आशीर्वाद कृपा दृष्टी राहू दे, आशीर्वाद राहू दे. नाही जमत.